गा बारवाड वाहतुकीसाठी झाली खुली गेल्या दिवसापासून असलेल्या अवकाळी पावसाच्या संततधारेने दूधगंगा वेतगंगा व पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली होती त्यामुळे गुरुवारी सायंकाळी कारतगाव बारवाड बांधारे सातव्यांदा पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा कोलमडून जनजीवन विस्कळीत झाले होते दोन दिवस पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने व तळ कोकणात पावसाचा जोर ओसरल्याने शुक्रवारी सकाळी भोज कारतगा मार्गावरील कारतगा बंधारा व बारवाड कुन्नूर बंधाऱ्यावरील पुराचे पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाली आहे सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचा धोका टळून पाणी पातळी उतरली आहे आज सकाळपासून कारतगा का भोजमार्गावरील कारतगा का बंधारा व बारवाड बंधारा खुला झाल्याने या बंधारावरील वाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली आहे या अवकाळी पावसाने रब्बी व खरीप हंगामातील पिकासह ऊस तंबाखू झेंडू पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे